नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये वाद प्रतिवाद झाला. भाजपा विरोधात बोलणाऱ्यांची मालमत्ता जप्त होते असं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संजय राऊत म्हणालेले आहे. संजय राऊत यांनी भाजपावर टीका केलेली आहे. तर फेकलेल्या तुकड्यांसाठी हेरॉल्डची वकिली करतात असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. हेरॉल जगवण्यासाठी काही व्यवहार झालेले आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी आणि त्या ट्रस्टमध्ये काही व्यवहार आहेत अशी माझी माहिती आहे. मला काय मी त्या तपासात गेलो नाही. आता ती प्रॉपर्टी जप्त केली त्या संदर्भात गांधी परिवाराची चौकशी केली. या देशामध्ये जे मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये आहेत किंवा भाजपच्या विरोधामध्ये त्यांच्या चौकशा होतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतात. आमची झाली. मी स्वतः त्यातला एक व्हिक्टीम आहे. काँग्रेससाठी निभावते ती भूमिका सामना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये करत असल्यामुळे आणि फेकलेल्या तुकड्यावर तुकड्याशी निष्ठा असल्यामुळे संजय राजाराम राऊतने नॅशनल हेरॉल्डची वकिली केली. आता 25,000 च्या 30,000 च्या नाममात्र